लातूर शहर महानगरपालिकेनं अगदी झपाट्यात या योजनेचं भूमिपूजन काही कालावधीपूर्वी केलं आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा हा लातूरच्या दक्षिण भागामध्ये आज घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे देण्याचा उपक्रम आज सुरू झालेला याचा मला मनस्वी आनंद आहे. लातूर आता आंतरराष्ट्रीय वाटचाल करतंय असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये. जे जे नवं देते लातूरला हवं असं आपण नेहमी म्हणत, पण आता जे जे लातूरला देते आता आम्हालाही असं काही नवं समीकरण. खरं म्हणजे हे कसं झालं, केव्हा झालं याची कल्पना सुद्धा आपण कोणीही केली नाही. मला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर केंद्रीय मंत्री होते आणि आपण सगळेच त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो. आणि ही साधारणतः 2004 ते 2012 हा तो कालखंड आणि आता आपण 2022 मध्ये आहोत, त्यामुळं 10-15 वर्षापूर्वी या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. गॅस आज मिळाला आहे पण या घडामोडी ही चर्चा ही 10-15 वर्षापूर्वी झालेली आहे. मला आठवत आहे औशामध्ये अलमल्याला एकच खळबळ उडाली एके दिवशी. शेतकरी आणि तिथले ग्रामस्थ एका शेताच्या शिवारामध्ये जमले आणि तिथं एकच कुजबूज सुरू झाली. इथं गॅस सापडला, इथं गॅस सापडला, इथं गॅस सापडला, चर्चा सुरू झाली. म्हणजे एखाद्या रानामध्ये कधी काळी पुरलेलं सोनं जसं सापडतं त्याला काय खजिना म्हणतो, सापडतं कधी कधी गुप्तधन, तर तशी चर्चा गॅस सापडला, गॅस सापडला. कारण त्या काळामध्ये दिल्ली मुंबईमध्ये जी चर्चा होत होती तर इथून ही पाईपलाईन जाणार आहे. आता ही काकीनाडा पोर्ट ते दहेज पोर्ट अशी ही पाईपलाईन गेली आणि त्याचं काम किंवा आराखडा ज्या वेळेला करायचं काम सुरू होतं त्यावेळेला या राज्यांमधल्या मागासलेल्या जिल्ह्यांना या गॅस पाईपलाईनचा उपयोग होईल का याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ही लातूर उस्मानाबाद इथून कशी जाईल अशी जेव्हा चर्चा अभ्यास त्या काळामध्ये केला तेव्हा लातूर जिल्ह्यामध्ये आशिव या ठिकाणी आता त्यांचं काय म्हणता तुम्ही त्याला मदर स्टेशन, तिथं त्यांनी गॅस हा साठवलेला आहे. हे मदर स्टेशन कुठेही झालं असतं
पण त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी चर्चा सूचना केल्या, त्यामुळं आशिवला हे मदर स्टेशन तिथं उभं राहिलं आणि तिथून टँकरनी आपल्या शहराला गॅस पुरवठा होतोय. भविष्यामध्ये या गॅसच्या पाईपलाईन्स शहरामध्ये आणण्याचं काम ते सुरू करणार आहेत, जेणेकरून स्वयंपाकासाठी घरगुती गॅस हा प्रत्येक घरामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकाराने येणाऱ्या काळामध्ये ही व्यवस्था आपण विकसित करणार आहोत.